वरचा डोंगरी खालचा डोंगरी मी खीर खाल्ली तर बुड खा घरी गुळ आता घागर बुडाली तरी चालेल पण आज खीर खायची दोन गोड करायचं. अगं बाई काय हो हे खीर? हो काय खीर, तुम्ही कुठे चुली पुढे बसलाय काय हो? आज सकाळी सकाळी गोड खावस वाटलं, तुम्हाला बघितलं तर तुम्ही नाही, तुम्ही गेलात काही न सांगता. मग मीच आपलं भांडं उचललं खिरीच आणि ठेवलं चुलीवर. किती गुळ हा? आता तोंड गोड करायचं म्हटल्यावर गुळ टाकायला नको, टाकला भरमसाठ. याचा अर्थ रात्री ज्या कामासाठी बाहेर गेला होता ते काम झालं वाटत मनासारखं. रात्रीच काम झालं नाही तेव्हाच तोंड कडवट झालं होत म्हणून बेचैन झालो होतो, पण पुन्हा योग आला गोड करण्याचा गोड खाण्याचा. खबर मिळाली की जिभेवर खीर ठेवायची गुळमाट, बघा ना चव कशी झाली आहे ती चाखून बघा. थांबा हो, देवापुढे प्रसाद ठेवते. अस कुठे गेला होता तो तुम्ही? जगदीश्वराच्या मंदिरात. आम्हाला नाही सांगितलं? तुम्ही तरी कुठे सांगता आम्हाला वाड्याच्या खासगी खोलीत काय खलबत करता ते? ती सांगण्यासाठी नसतात. असं ना, मग खीर खा. मग एवढा का वेळ झाला? प्रसाद द्यायचं चाललं होतं शंभूला. देवाला की राजाला? देवराजाला. येताना येसुबाईंना भेटून आलो, त्यांना प्रसाद दिला आणि सांगितलं शंभूराजांसाठी उदंड आयुष्य मागितलंय. अहो कशाला शिणत बसलात, काही उपयोग होणार नाही, कारण खिचडी शिजली आहे केव्हा म्हणजे ते कळेल थोड्या वेळातच. स्वतः खिचडीला वाचा फुटेल तेव्हा. ऐका आवाज येतोय बघा, रटरट रटरट रटरट. तीही सांगते खबर आनंदाची आहे. बर प्रसाद घेताना काय म्हणाले शंभूराजे? काही म्हणायला शंभूराजे होतेच कुठे गडावर, ते पहाटेच गड उतार झाले. काय हो? राजे? चंपा, चंपा, राजे रात्री महाली येऊन गेले का? जी राणी साहेब. अगं मग उठवलं का नाहीस आम्हाला? अरे देवा काय हे, स्वारी पत्र ठेवून जाते आणि आम्हाला त्यांच्या पावलांची चाहूलही लागत नाही. हिरवी त्यांच्या पावलांची चाहूल एवढ्या लांबून लागते, पण यावेळी मात्र एवढी काळ झोप लागली की त्यांच्या पावलांची चाहूलही लागली नाही आम्हाला. श्री सखी राज्ञी सकल सौभाग्यवती वज्र चुडे मंडित येसू अनेक आशीर्वाद. रात्री आम्ही गडावर येऊन गेलो, तातडीचं काम होतं म्हणून यावंच लागलं. महत्वाच्या सरदाराबरोबर मसलत केली आणि आल्या पावली माघारी फिरलो. जाताना तुम्हाला भेटण्यासाठी महाली आलो तर तुम्ही शांतपणे झोपी गेला होत. झोपेत स्वप्नात होतात हे निश्चित,
कारण ओठातून हास्य ठिपकत होते। गालावर नेहमीप्रमाणे खळी पडलेली होती आणि आपण राजे राजे असे पुटपुटत होतात। आणि तुमच्या स्वप्नात आम्ही असल्याची आम्हाला खात्री पटली। आम्हाला मात्र स्वप्नात आणि प्रत्यक्षात दोन्हीकडे हजर राहावं लागलं, म्हणून स्वराज्याच्या महाराणींना उठण्याची तसदी दिली नाही। माघारी फिरलो, दिसलात तेवढं डोळ्यात साठवलं आणि निघालो। शिराळा इथं सैन्य संचयिनी आहे। निघताना मनात एकच विचार होता, जशा तुम्ही निर्धास्त झोपी गेला होतात तशीच आपल्या रयतेलाही निर्धास्त झोप असावी आणि त्यासाठीच आमची ही धडपड। काळजी लक्ष असू द्या आणि महत्वाचं म्हणजे परवानगी शिवाय कोणासही गडउतार होऊ देऊ नका। नजीकचा काळ कसोटीचा आहे। आपला छत्रपती संभाजी राजे। आता खऱ्या अर्थानं लढत सुरू झाली बघा। आता उसंत मिळणार नाही, या पुढे डोळ्यात तेल घालून बसायला लागेल आपल्याला। अहो तेल घालायलाच वेळ मिळणार नाही, उगाच नको तो घाणा। परत या कानाचं त्या कानाला जायला नग, नाहीतर जमून आणलेला बेत फसणार। आणि एकदा फसला की फसलाच, पुन्हा अशी संधी मिळणार नाही। बर, शंभूराजे पन्हाळ्यावर गेले। अहो प्रत्येक आवाज गेले आले होते, पडलं माहित। मी राजमुद्रा घेणार, तोच शंभूराजे समोर। लक्षात ठेवा, महाराजांच्या दुप्पट आणि आपल्या दहापट माणूस सावध आहे। मला शिक्का मिळाला नाही तो त्यांच्यामुळे। पंत खबरदारी घ्या, मी बापूजी आणि सूर्यजी यांना पन्हाळ्यावर पाठवले, त्या आघाडीची काळजी मिटली। पण खात्री आहे ना तुम्हाला ते काम योग्यच करतील म्हणून? हो, पन्हाळ्यावर त्यांचा राबता आहे, मुदपाक खाण्यात काम करणारे आहेत ते, त्याची चिंता नाही। मग जिकलूच की? सूर्याजी शंभूराजांना जो मासा आवडतो तो पकडण्यात तरबेज। मासा? मासा, ससा, हरीण, माणूस, काही गळाला तर काही जाळ्याला सापडतात त्याच्या। शंभूराजांना कोणता मासा आवडतो? पन्हाळ्यावर मुक्का बसला की वारणेतला मरळ मासा रोज म्हटलं तरी खाणार येते। ते पन्हाळ्याचं सोडा हो, अकबराचं काय करायचं ते सांगा। तुम्ही अकबराच्या बाबत निर्धास्त राहा, तुम्ही माझ्या सोबत चला, मी आज तुमची भेट घालून देतो। भेट होईल ना? मी आज वकील म्हणून बातचीत करून आलोय, मी आज तुम्हाला स्थितीत पात्र घेऊन जातो, पुढचं तुम्ही बघा। अहो तिथपर्यंत घेऊन तर चला, कोण वाघ आहे तो दाखवा। जरी वाघ असला तरी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला जाग करायचं आणि त्याला दाव लावायचं काम माझ। मोठी हिम्मत खरं तर, आणि काळजीही तेवढीही। हो ना, नाहीतर कोण येतं एवढं एवढी धावपळ करून? आले आणि गेले रातोरात। कविराज, राजांना कर्तव्य एवढं मोठं वाटतं की आमचीही भेट घेतली नाही त्यांनी, फक्त चार ओळींचं पत्र लिहिलंय। त्यातच सकाळी बत्ती शिराळ येथे सैन्य संचयिनी आहे म्हणून तातडीनं गेले। विश्रांती अशी नाहीच कविराज, राजे एवढं करतायत मग आपण किती करायला हवं? हो ना, आपणही त्यांच्याच दौडीने चालायला पाहिजे। चालायलाच पाहिजे निळोपंत। बघा ना, आज राजे पन्हाळगडी आहे,
तरी देखील उत्तर भागाची सीमा त्यांना कमकुवत आहे असं लक्षात आलं. मग काय, नेरातील सरदार बोलावून मसलत केली, जबाबदारी दिली आणि गेलेही. बेहतरीन काम, विजेचा वेग आणि अफाट बुद्धी. आता आपल्यालाही कल्याण आणि भीमाशंकर डोंगरांकडे लक्ष पुरवायला हवं. निळोपंत. जी राणी साहेब. सरदार बाबाजी ढमढरे गडावरच आहेत. त्यांच्याशी सुरक्षेच्या पुढील नियोजनांचं बोलून घ्या आणि तेही स्वतः जातील. जी राणी. त्याचबरोबर सरदार येसाजीराव दाभाडे त्यांनाही सोबत घ्या. कविराज. जी. दुसरी गोष्ट म्हणजे गडाच्या सुरक्षेचीही आपल्याला काळजी घ्यायला हवी. स्वराज्यात गुप्त गस्ती सुरू कराव्या. जी राणी साहेब. राजे अचानक येतात जातात आणि आपल्यासाठी संदेशही लिहून ठेवतात. याचा अर्थ राजांना नक्कीच कशाची तरी चाहूल लागलेली आहे. आपण सगळ्यांनी हा इशारा ओळखावा. बिलकुल. आपली काय आज्ञा आहे? आता परवानगी शिवाय कोणालाही गड उतार होऊ देऊ नका. महादरवाजावर निरोप द्या आणि अनाजी पंत हिरोजी काका नाही आले. खर तर यायला पाहिजे होते. सेवकांकडे निरोप द्या. अनाजी पंतांना सदरेवर बोलावून घ्या. अनाजी पंतांना? होय, अनाजी पंतांना. हिरोजीराव, एवढं पुरेसं आहे का? अहो चिक्कार झालो. मी एक मोत्याचा कंठा मोत्याचा हार घेऊन गेलो होतो, तर ती गडी बघतच राहिला होतो. हे तर गबाडच आहे. खुश होईल ना अकबर? तर हो. पण एवढं द्यायचं फुकटात? आता द्यायचं, पण नंतर दाम दुप्पट वसूल करायचं. म्हणजे? उद्याचा शहनशाह आहे तो अकबर. जिद्दी आहे. तुम्ही विचार करा, स्वतःच्या बापा बरोबर बंड करून आलाय. काही साधी गोष्ट नाही. आणि मला माहिती आहे ना, चांगला राजकीय खेळ खेळला होता तो, पण फसला. त्याचे येतील चांगले दिवस आणि त्याच्यावर आपलेही. वैकी. मग एक खेळी त्याची फसली, एक खेळी आपली फसली. त्याला आपली गरज, आपल्याला त्याची गरज. काय, आज आपण त्याच्याकडे चाललो, उद्या त्याला आपल्याकडे आणायचं. म्हणजे? कळेल हळूहळू तुम्हाला. एकदा फक्त त्याची भेट होऊ द्या. वय पर अकबर स्वराज्याचा शिक्कामोर्तब मोहर बघणार किंवा असं पत्र वाचणार नाही. मग एवढं सगळं ओझं कशाला घेतलंय? आता त्यानं राज्याची मोहर नाही, तर त्यानं स्वराज्याच्या मोहरा बघायच्या. वय वय, आता एवढ्या मोहरा बघितल्यावर मोहर कशा पाय बघतोय? आणि त्यातूनच तो म्हणाला की मोहर दाखवा, तर तुम्ही आहातच की स्वराज्याचे वकील. आणि त्यातून वाटाघाटी केल्यातच की तुम्ही त्याच्या बरोबर. अहो, पण मी या धोंडसेला जाण्याच्या अगोदरच शंभूराजांचं पत्र गेलं होतं, सही शिक्कामोर्तब असल्याचं. तेव्हा तुम्ही वकील होता, आता मी मंत्री आहे. बघूया काय होतंय. आणि ही भेट त्याच्या हिताचीच आहे असं तुम्ही सांगायचं दुर्गादासला. म्या? हो, म्हणजे तिथे राजकीय नियम लागणार नाहीत. आणि राजकीय नियम लागायला ही राजकीय भेट नाही, खासगी भेट आहे. बघू, जाऊन धडकूया तर. शंभू राजे गडावर नाहीत. या संधीचा फायदा आपण घ्यायचा. चला. के बात है बादशाह, आपका मिजाज कुछ ठीक ना लगे? हालात ही कुछ ऐसे हैं राणा जी, आप देखिए ना. एक सच्ची बात कहूं, थारे को ऐसा उदास देखकर मारे दिल को बहुत दुख लागे. राणा जी,
आपका यह प्यार हमारे लिए सम्मान है, हम जानते हैं इस बात को। लेकिन जब हमें हमारा भविष्य ही गर्दिश में नजर आ रहा हो तो हम ठीक कैसे लग सकते हैं? हमारी बुनियाद संभाजी राजा पर टिकी हुई है। संभाजी राजा तो आपसे नहीं मिले, पर हीरोजी राव तो मिलके गयो है। राणा जी, कभी कभी हमें लगता है कि कहीं संभाजी राजा हमारे साथ कोई खेल तो नहीं खेल रहे। ना, मने ऐसा ना लगे। लगने को तो किसी को यह भी नहीं लगेगा कि हमारे वालिद ही हमारे दुश्मन बन गए। लेकिन क्या करें, हमारे किस्मत में ही अपनों से धोखा लिखा हुआ है। तो फिर ये तो संभाजी है। ना शायद ऐसा नहीं हो सकता। क्यों नहीं हो सकता? देखिए राणा जी, हीरोजी राव कोई वजीर नहीं, मंत्री है भी कि नहीं क्या पता। अगर चाहते तो संभाजी अपने वजीर को भेज सकते थे, लेकिन नहीं, उन्होंने एक मामूली से मुलाजिम को भेज दिया हिंदुस्तान के शहंशाह से बातचीत करने, अपना खत देने के लिए। हमने फिर भी यकीन की डोर को पकड़कर हिफाजत की नाव में चढ़कर बैठ गए। एक बात सुनिए शहंशाह, मैंने रायगढ़ देखियो, रायगढ़ की हवा में पवित्रता है, गद्दारी नहीं। जिसकी सांसों में पवित्रता हणी की ईमान हो, वो गलत राजकारण ना कर सके हैं। राणा जी, लेकिन आएगा संभाजी राजा, जरूर आएगा। आप तो जानते हो पूरे हिंदुस्तान में कोई ऐसा मायका लाल नहीं है जिन्होंने आपको पना देने का धाड़स दिखाया हो। इन्होंने तो ये करके दिखाया है, और आप जानो हो आपको पना देने का मतलब बादशाह औरंगजेब से दुश्मनी। राज्याभिषेकानंतर स्वराज्याच्या कामांना गती यायला हवी, आणि ती गती आपण देणं गरजेचं आहे। जे राणी साहेब। निळोपंत, कोंढाजी बाबा फर्जंदांची खबर थैली उद्या आम्हाला सदरेवर हवी। देशा हालमच्या पाठलागावर गेले, गडावर येताच त्यांना आम्हाला दुसरी जबाबदारी सोपवायची आहे। जी राणी साहेब। कविराज, दुसरी महत्वाची गोष्ट, काजी हैदर प्रल्हाद पंत यांनी थांबवलेले कज्जे खटले तातडीने सोडवण्यात यावेत, तशा तुम्ही सूचना द्या। जी। अनाजी पंत आल्यानंतर जी दानपत्र राज्याभिषेक सोहळ्यामुळे बजावण्याची राहिली असतील ती, आणि त्याचबरोबर चाफळ, नीम, केळशी, पारगाव, चिंचवड या मठांच्या ज्या काही मागण्या असतील त्या समोर ठेवण्यास सांगाव्या। मुजरा राणी साहेब, अनाजी पंत वाड्यात नाहीत। वाड्यात नाहीत? मग जगदीश्वराच्या मंदिरात बघा, किंवा हिरोजी काकांच्या वाड्यावर बघा। माफी असावी राणी साहेब, दोघेही गड उतार झालेत। गड उतार झाले अचानक? कोणतीच वर्दी न देता हुजूर, संभाजी राजा की ओर से। अब तो आपको यकीन हो गया कि संभाजी राजा बयान के भी पक्के हैं और व्यवहार के भी। आपकी बात सच्ची होती नजर आ रही। देखिए तो, रत्नहार, हीरे, जवाहरात, दागिने, बड़ा ख्याल रखी हुआ है आपका। जी। लेकिन राणा जी, हम खुद संभाजी राजा से मिलना चाहते हैं। होगा, वो भी होना ही है। अब तो उनके अमात्य मंडल के मंत्री भी आपसे मिलना चाहते हैं। अमात्य मंडल के मंत्री? और मंत्री भी कौन कौन? बड़े ऊंचे, शिवाजी महाराज के समय के मंत्री। नाम क्या है उनका? सुनेंगे तो खुश होंगे आप। ये मंत्री अमात्य बड़ी ऊंची चीज है। शिवाजी महाराज का जब राज्याभिषेक हुआ था तब राजा के माथे पर छत्र धरने का मान इनको मिला था,
इतना ही नहीं, इनकी चतुराई और दीर्घ दृष्टि के क्या कहना। मलिकंबर का नाम तो सुना होगा आपने। वही ना जिन्होंने औरंगाबाद शहर बसाया था, वो अंबरधारा। उसी तरह स्वराज्य में सब इन्हें जानते हैं। स्वराज्य की सारी जमीन माप कर उसकी रखवाली करने वाला मंत्री है। राणा जी नाम तो बताइए आप। नाम है अणाजी पंत। अणाजी पंत।